हाय गाइस, जय भवानी जय शिवाय। मी हूँ मात्र पुन्हा एकदा ग्रेट कोकण यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आले ते म्हणजे आपण पेण तालुक्यामध्ये सर्वात प्रसिद्ध असा शक्तीपीठामध्ये। तर महाराजांचा आज वाढदिवस आहे, 25 डिसेंबर, खूप मोठा कार्यक्रम असतो ना, आपण आहोत ते म्हणजे शक्तीपीठामध्ये। आणि यावेळेला 11 लाख दिवे लावले आहेत, तर दिवे तर लावलेले आहेत मैदानात। तर आता संध्याकाळी कशा प्रकारे नजारा असतो ते आता बघूच। असे भरपूर प्रकारचे कार्यक्रम होतात, तर आता आपण बघूच कशा प्रकारे त्यांचा कार्यक्रम असतो तो। तर हे बघा, दिवे तर लावलेत, आता ते म्हणजे आपण वाट पाहणार आहोत संध्याकाळी दिवे पेटवता वेळेस कशा प्रकारे त्यांचा महोत्सव असतो तो। हे बघा, 11 लाख दिवे लावलेत, पूर्ण शक्तीपीठ भरलेलं आहे दिव्याने। बघा, इकडे हवन पण चालू आहे, खूप मोठा कार्यक्रम असतो। तर आपण बघूच आता, तर महाराजांनी काय काय बनवलं ते आता आपण पाहूच। तो व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की पहा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। इकडे व्यासपीठ आहे, इकडे हवन चालू आहे, बघा पाहू शकता तुम्ही। हवन चालू आहे, काशीचे ब्राह्मण गायत्री देवीचं मंदिर आहे इकडं, पण आईचं पण दर्शन घेऊ। चला जाऊ आपण आईचं दर्शन घेऊ। रांगोळ्या पण काढल्यात खूप सुंदर अशा छान। शक्तीपीठ पालखार, रांगोळ्या पण काढल्यात। गायक आहेत दत्ताराम तांबोली, आमच्या पेण तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध असे गायक। रांगोळ्या काढल्यात, आता आपण चाललोय ते म्हणजे आपण गायत्री देवी मातेच्या दर्शनासाठी। महाराजांची काही इंट्री झाले नाही, इकडे कार्यक्रम चालू आहे। आता कसा आहे आणि शक्तीपीठ दिवे लावल्यावर कसा दिसतो ते तर बघूच आपण। महाराजांच्या आईबाबांच्या समाधी, आईबाबांची समाधी महाराजांची। महाराजांनी काय काय बनवलंय ते पण आता बघूच। सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ। हा बघा, आत्ताच बनवलंय महाराजांनी गणपती बाप्पा। कशा प्रकारे त्यांनी बनवलं ते आता पाहूच आपण। बघा, मगर टाकापासून टिकाऊ कशा प्रकारे त्यांनी बनवलंय। बघा आणि माणूस काय काळा आहे, कशा प्रकारे त्यांनी आकार दिला असेल आपण कल्पना पण करू शकत नाही। आपण लाकडांचा उपयोग जास्त करून तर जाळण्यासाठीच करतो, पण त्यांनी बघा कशा प्रकारे केलाय तो कस्तुरी मूर्ख। बघा कशा प्रकारे केलंय, बघा काय काय प्रकारे आकार दिलेले त्यांनी। बघा देवी मासे दोन एकाच याला बनवलेत,
आयकन जास्त काय दाखवत नाही आपण दिवे लावतो ना बघू कशा प्रकारे आहे तो महोत्सव ताई बसले ते म्हणजे किनारा कडेच्या महामंडलेश्वर आहेत आणि हे आपले बसले ते महाराज नाशिकचे महाराज आणि आपले पालेगुण शक्ती महाराज आणि त्यांच्या बाजूला बसले ते म्हणजे दादा महाराज त्यांचं आपण दर्शन घेऊ संपूर्ण प्रकाशित करायचा आहे अंधकाराचा नाश करायचा आहे
प्रदेश काशी बनारस संघ श्री आदेश भाई काशी बनारस चलो राष्ट्रपति अमर जितवा संघ श्री आसाम बंटी दुबे संघ श्री कलकत्ता मालेगाव शिंदे महाराज यांचे 181 सेंटर आहेत भारतातून म्हणजे पूर्ण भारतापर्यंत सेंटर भेटणार तुम्हाला आपल्याला कुठे का तुम्ही यांचं सेंटर भेटणारच तुम्हाला त्यांचा जन्मदिवस म्हणजे तो कार्यक्रम असतो इव्हेंटचा फायनल मित्रांना आपले 11 लाख दिवे झाले कंप्लीट वर का गेलो ना मी वर पण लावलेले आहे तिथे बघा मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ पाहून कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच आपण नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत जाऊ चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये